नमस्कार, तुमचं स्वागत आहे यू वे मराठी चॅनलमध्ये। आज मी थोडंसं तुम्हाला वेगळं सांगणार आहे, कदाचित तुम्हाला विचित्र वाटू शकतं, परंतु बघितल्यावर तुमचाच फायदा आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला नेमकं काय सांगायचं आहे ते सुद्धा बघा। तुम्हाला एक फोन येईन आणि फोनवर विचारतील तुम्हाला की कॅब ट्रेडिंग करते हो, हर रोज का कितना कमा लेते हो, या फिर कितना फायदा होता है आपका, कौन से सेगमेंट में करते हो, मैं इंदौर से बात कर रहा हूँ, भोपाल से बात कर रहा हूँ, या फिर जहाँ से वो लोग कॉल करते हैं, जिथून ते लोग कॉल करता ना तुम्हाला, तिथून सांगता की मी इथून कॉल करायलो, गुजरातवरनं कॉल करायलो, तर मी या कंपनीचा असा असा माणूस आहे आणि खूप चांगली कंपनी आहे ती, आणि ती कंपनी रोज लोकांना टिप्स देते, आमचे खूप सारे आनंदी कस्टमर आहे वगैरे वगैरे, आणि तुम्ही आमच्याकडे अकाउंट ओपन करा आणि तुम्हाला दररोज हजार रुपयापासनं हम आपको हर रोज 1000 रुपये से लेके 5000 रुपये तक फायदा करा के देंगे। म्हणजे काय सांगतात ते की तुम्ही आमच्याकडे अकाउंट ओपन करा, त्या अकाउंटमध्ये काही पैसे टाका आणि आम्ही तुम्हाला दररोज 1000 रुपयेपासनं ते 5000 रुपयापर्यंत फायदा करून देऊ आणि रोज वाटाघाटी करून पैसे घेत जाऊ। म्हणजे जो फायदा येतील, जो फायदा होईल त्यातले 70% तुमचे आणि 30% आमचे या प्रकारे। त्यानंतर ते तुम्हाला एक अकाउंट नंबर देता आणि अकाउंट नंबर देताना सांगता की अकाउंट उघडण्यासाठी तुम्ही 10000 रुपये या अकाउंट नंबरवर पाठवून द्या। तर वेळीच सावधान होऊन जा, कारण की अशा प्रकारे तुम्ही फसवले जाऊ शकता। मी हे नाही सांगत आहे की इंदोरची, भोपाळची किंवा सूरतची कुठलीही कंपनी फ्रॉड आहे, परंतु मी हे सांगतोय की तुम्ही जेव्हा पैसे ट्रान्सफर करा ती कंपनी खरंच त्या कामाची आहे का, किंवा तुम्ही जेवढे पैसे ट्रान्सफर करणार आहात ते तुम्हाला वापस मिळतील याची काही गॅरंटी आहे का, हे सर्व चेक करूनच तुम्ही त्या व्यक्तीला पैसे पाठवा किंवा त्या माणसाला पैसे देण्यास तयार राहा। कारण की काय होतंय, माझे 1000च्यावरती क्लायंट आहे आणि त्यांनी बहुतेक त्यातले मला कॉल करून विचारतात, सर हे खरंच आहे का किंवा हे असं होतं का, होतं नाही होतं मी या बाबतीत नाही सांगणार। कारण की काय की ज्या कंपन्यांशी आपला संबंध नाही, आपण कुठे राहतो, महाराष्ट्रात राहतो, बरोबर ना, आणि आपण महाराष्ट्रात राहतोय म्हटल्यावर आपल्याला कसं पाहिजे की आपल्या घराजवळ, आपल्या तालुक्या प्लेसला किंवा जिल्हा प्लेसला, अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी आपण गुंतवणूक करू शकतोय किंवा त्या माणसाला जाऊन प्रत्यक्ष भेटू शकतोय किंवा त्या माणसाला विचारू तरी शकतो कमीत कमी। तर अशा प्रकारे आता काय होतं की मोस्ट ऑफ टाईम तुम्ही 1000 रुपये दिले, बघा तुम्ही आता त्यांना तुम्हाला दररोज, पहिल्यांदा काय होतं की 3-4 दिवस ते तुम्हाला कॉल देता किंवा ट्रेडिंगचं सांगता आणि त्यानंतर तुम्हाला आमिष येऊन जात आहे काय की मी आत्ता फक्त 10000 अटकवले तर मी 50000 केले तर बरं, असं आमिष नाही आलं तर ते आमिष देता तुम्हाला। कसं, एक महिना एक होईल आणि महिन्यानंतर पुन्हा तुम्हाला कॉल येऊ शकतो की सर आत्ताची ट्रेडिंग कशी चालू आहे तुमची, व्यवस्थित चालू आहे ना, हिंदीतून बोलतील ते, अच्छी शुरू आहे ना, आप क्या कीजिए, आप थोडा कॅपिटल बढा लिजिए, 50000 है तो 1 लाख कर दीजिए, 10000 है तो 50000 कर दीजिए, मतलब क्या है कि फायदा 1000 का दररोज हर रोज का हो रहा है तो फिर 2000 का करने में क्या गलती है, तो आप 50000 उसमें डाल दीजिए। मग काय होतं की तुम्हाला पण आनंद वाटतो, अरे हो कमवतोय ना मी, बरोबर ना, तुम्ही तर कमवतच असता, त्यात दुसरा काही इश्यू नाही आहे, परंतु होतं काय की 50000 जेव्हा तुम्ही टाकता ना त्यावेळेस तुम्हाला थोडा लॉस होतो, मग तुम्हाला एक कॉल येतो की लॉस थोडा रिकवर करायचा आहे तर आपल्याला आणखी थोडे पैसे टाकावे लागतील, तुम्ही 10-20000 इकडून तिकडून ॲडजस्ट करून टाकता, समोरच्याला समजलं की हा माणूस लायबल आहे पैसे टाकण्यासाठी किंवा टाकू शकतो, तर ते आणखी लुबाडतील। आणि काय होतं की तुम्हाला एखादा ट्रेड सांगितला जातो ज्या दिवशी मार्केट तुमच्याही हातात नसतं आणि त्यांच्याही हातात नसतं, आणि अशा प्रकारे तुमचं काय होतं आहे, जे 50000-40000 अटकवले आहे त्याचं नुकसान होऊन जातं। माणूस काय करतो की माणूस कायमचं शेअर मार्केट नको रे बाबा, मला फसवलं गेलं किंवा हे कुणी लोक कॉल करता आणि असं सांगता, तर अशा सर्व कॉलपासून तुम्ही सावधान राहा, कुणालाही बिना कामाचे पैसे देऊ नका। कुणी जर असं सांगत असेल तर त्याची पूर्णपणे चौकशी करून घ्या, त्याचं ऑथेंटिकेशन बघून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ट्रेडिंगसाठी त्याला पैसे पाठवा। तर आता ही गोष्ट मी काय सांगितली की पैसे तुम्ही फसवले जाऊ शकता याविषयी, परंतु मग करायचं तरी काय, मला तर शेअर मार्केटमध्ये
पाऊल ठेवायचं आहे, तर मग जास्तीत जास्त असं होऊ शकतं की मार्गदर्शन पण मिळत नाही किंवा काही माहिती मिळत नाही, मग त्याच्यावर उपाय काय असू शकतो? तर उपाय असा आहे की आपल्या जवळचा ब्रोकर बघा. जवळचा ब्रोकर म्हणजे कोण असू शकते? कुठलीही बँक तुमचा ब्रोकर असू शकते, पण बँकेत जाऊन माहिती घ्यायची आहे. त्यांच्याकडे अकाउंट नाही उघडायचं, अकाउंट याच्यासाठी नाही उघडायचं डीमॅट अकाउंट, कारण की त्यांचे चार्जेस खूप जास्त असतात. म्हणजे नवीन येणारा माणूस असेल, नवीन उतरणारा माणूस असेल तर समजून घ्या तो महिन्याचा 1,500-2,000 त्याला चुना बसणार आणि त्याच्यातून कमाई काही एक नसणार आहे. आणि बँकेचे मोस्ट ऑफ बँकेचे बघितले वापरण्याचे सॉफ्टवेअर खूप अवघड असतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट कंपन्यांची माहिती घ्या. हे का सांगतोय? कारण की मी तुम्हाला आधी सांगितलं ना एक्स वाय झेड कंपन्यांचा कॉल येईल आणि ते कॉलवर सांगतील आपल्याला असे तसे. तुम्हाला इंटरनेटवर दिसतंय, तुम्हाला त्या ठिकाणी दिसतंय, ओके ठीक आहे, नो इश्यू, काय प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही का नाही करायचं म्हणतोय? कारण तो तुमच्या जवळचा नाही आहे. तुम्हाला देणारी माहिती सगळी हिंदीतूनच देईल तो. इन्व्हेस्टमेंट कंपन्यांची माहिती करून घ्या. सोबतच काय माहिती करून घ्यायची? ब्रोकर आणि ब्रोकरचे वार्षिक चार्जेस किंवा ब्रोकरेज चार्जेस किती आहे ते पण माहिती करून घ्या. आता ब्रोकर म्हणजे कोण? ब्रोकर म्हणजे मी तुम्हाला कोण ते एका व्हिडिओत सांगितलं आहे, सोबत त्यावरचा लेख पण लिहिलेला आहे, तो पण तुम्ही वाचू शकता. ब्रोकरेजची माहिती करून घ्या. ब्रोकरेजसाठी पण एक स्पेशल व्हिडिओ आहे, त्यात सर्व ब्रोकरेज दिलेला आहे. इवन एवढं कॅल्क्युलेट करून दिले की तुम्ही 1,000 रुपयाला शेअर घेतला, 1,100 रुपयाला विकला आणि त्या शेअरची क्वांटिटी जर 100 असली तर तुमच्या खात्यात किती पैसे येईल, एवढंसुद्धा मी कॅल्क्युलेट करून त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तो व्हिडिओ तुम्हाला याच चॅनलवर मिळेल. आणि ह्या सगळ्यांची माहिती जर तुम्हाला मराठीतून मिळत असेल तर उत्तमच होईल ना. काय होतं की बऱ्याचशा वेळेस जेव्हा इंग्लिश आणि हिंदीतून तुम्हाला शेअर मार्केट ते लोक सांगतात जे की अर्ध्याच्यावर डोक्यावरनं जातं, कारण की आपल्याला ना हिंदी समजतं व्यवस्थित. म्हणजे त्याला मी चुकीचं म्हणत नाही आहे, परंतु काय होतं आपली मातृभाषा आहे ते मराठी आणि मराठीतून जेव्हा बोलतो मराठीतलं जास्त समजतं हिंदीपेक्षा, बरोबर ना. आणि हिंदीचं कसं होईल ग, जर एखादा ॲन्युअल रिपोर्ट असला, हेच काय तुम्ही मनी कंट्रोल किंवा दुसरे साईट्स वापरत असाल तर ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये वाचून बघा. त्याच मराठीतून मिळाल्या तर किंवा मराठीतून तुम्हाला समजून सांगणार कुणी असलं तर किती बरं होईल, तर मग त्यावेळेस मराठीतलं लवकर समजतं. म्हणून मी सांगतोय की मराठीतून तुम्ही बघा किंवा जास्तीत जास्त शेअरच्या जेवढ्या मराठी बातम्या असेल त्या शोधण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर ब्लॉग स्पॉट बघा. ब्लॉग स्पॉट मी स्वतः ब्लॉग स्पॉट लिहितो सोबत मराठी. माझ्याकडे रोज दोन तीन मी काय 1,000 क्लायंट आहे, त्यामुळे सगळ्यांनाच रिप्लाय देऊ शकत नाही किंवा सगळ्यांचेच मोबाईल उचलू शकत नाही. परंतु काही लोक खूप रिक्वेस्ट करतात, त्यावेळेस त्यांचे कॉल अटेंड करतो किंवा मग त्यांना व्हॉट्सअपवरनं कॉल करून मी त्यांना माहिती सांगतो. मी खाली आता काय करतो आहे की मराठीतल्या तुम्हाला सांगितलं ना हे की मराठीतलं तुम्हाला जर माहिती मिळवायची असेल तर मी खाली जो ब्लॉग स्पॉट लिहितो आहे ना आणि यूट्यूब चॅनल जे आहे मी त्याचे फोटो टाकत आहे. फोटो आणि ते तुम्हाला कसे मिळतील, बरोबर ना. फोटो टाकले पण फोटोवरनं थोडी तू सर्च होऊ शकतो. त्यासाठी मी काय करतोय खाली गुगलमध्ये जाऊन शेअरविषयक माहिती कशी मिळवायची ते सांगतोय. तर सर्वप्रथम तुम्ही काय करा की गुगलवरती जा. गुगलवरती जाऊन काय करायचं आहे, shareMarketMarathi/shareMarketMarathi हे इथं जे दिसत आहे ना शेअर मार्केट मराठी, हे मराठीतून टाईप करायचं, नंतर हे मराठीतून टाईप करायचं आणि त्याच्यासमोर ब्लॉग स्पॉट लिहायचं. काय लिहायचं? ब्लॉग स्पॉट, BLOGSPOT blogspot.com किंवा हे नाव लिहून blogspot.com लिहायचं. म्हणजे तुम्हाला या प्रकारचा शेअर उघडेल. या ठिकाणी दिले सर्व मराठी बांधवासाठी मराठीतून आणि समजतील अशा पद्धतीने शेअर मार्केटचे मार्गदर्शन, ताज्या चालू घडामोडी, अगदी शेअरचे पुस्तक मोफत. ते मोफत पुस्तक मी पोस्ट केलं आहे किंवा जे व्हॉट्सअपद्वारे मला माहिती सेंड करतात त्यांची त्यांना मी देतो. अगदी बेसिक लेवलचं पुस्तक आहे, पण बेसिक लेवलचं पुस्तक आहे ते, मग त्यात व्यवस्थित गोष्टी समजू शकता. त्यानंतर मी यूट्यूबचं पण एक चॅनल चालवतो आहे, ज्यात युवे मराठी म्हणून त्याचं चॅनल आहे. काय करायचं, जेव्हा तुम्ही यूट्यूबवर जाता ना, यूट्यूबवर असा एक सर्च बॉक्स दिसतो तुम्हाला, बरोबर. या सर्च बॉक्समध्ये एक भिंगाचं चिन्ह दिसतं, त्या भिंगाच्या चिन्हामध्ये युवे मराठी असं टाईप करायचं आणि ते सर्च करायचं. मग असं सर्च केल्यानंतर काय होईल, असं सर्च केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचं चित्र येईल. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबत त्याच्यासमोरचं जे बेल नोटिफिकेशन आहे ना ते पण क्लिक करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला लागणारे किंवा मी जेव्हा व्हिडिओ पोस्ट करेल ना तेव्हा तो व्हिडिओ डायरेक्टली तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशनमध्ये दिसेल, म्हणजे कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. आता मी यावर बघा, तुम्हाला सांगितलं की डीमॅट
टू बँक अकाउंट, डिमॅट अकाउंट मधून पैसे आधी तुमच्या बँकेत येतात का? म्हणजे हा कोणीतरी एक विचारलेला प्रश्न आहे आणि याचे 24 व्ह्यू आहे, नो प्रॉब्लेम. व्ह्यूसाठी मी करत नाही आहे, मी कशासाठी समजावं मराठीतून जास्तीत जास्त माहिती, कारण की शेअर मार्केटची माहिती मराठीतून. मी पुस्तकं बघायला गेलो, घ्यायला गेलो होतो, तर पुस्तकं कसे मिळाले सांगू का? की गुगल ट्रान्सलेटर, त्याच्यावर ट्रान्सलेट करून त्यांनी पुस्तकं लिहिली आहे चक्क मराठीतून. म्हणजे किती अज्ञानाचा फायदा घेत आहे आपले बाकीचे लोक. तर मग अज्ञानी राहू नये त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. सोबतच झिरोदाचे ब्रोकरेज चार्जेस, इंट्राडे चार्जेस, डिलिव्हरी चार्जेस, हे सर्व इथून तिथून सगळं व्यवस्थितपणे समजून सांगितलं आहे. जर शेअर मार्केट तुम्ही मोबाईलवर करत असाल तर बेस्ट ॲप कुठलं आहे आणि त्या ॲपच्या कुठल्या कुठल्या गोष्टी कशाप्रकारे बघायच्या हे पण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. अपेक्षा करतो की मराठी माणसापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ किंवा हा नंबर जास्तीत जास्त पोहोचवाल. तुम्हाला जर अधिक माहिती पाहिजे असली तर तुमचं नाव, गाव आणि ईमेल व्हॉट्सअप करा 96044484980 या क्रमांकावर. सोबतच तुम्हाला रोज रोज नवीन माहिती येत राहील, व्हिडिओ येत राहील, बेसिक कन्सेप्ट आणि त्याचा उपयोग मिळत राहील. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेलच्या बटनवर क्लिक करा. धन्यवाद.